नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत NFC मध्ये निघालेली जी रिक्वायरमेंट आहे, जी भरती आहे, त्या भरतीबद्दल. तर या भरतीमध्ये आपल्याला जागा मिळ जे जा या भरतीचा पहिला जाहिरात नंबर बघून घेतो. या भरतीचा जाहिरात नंबर आहे NFC/02/2019. तर टोटल जागा आहे त्यामध्ये 273 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि यामध्ये हे स्पायडर ट्रेनी कॅटेगरी 1 यामध्ये 45 पदसंख्या आहे. त्यानंतर स्पायडर ट्रेनी कॅटेगरी 2 यामध्ये 196 पदसंख्या आहे. त्यानंतर उच्च विभाग लिपिक म्हणजे UDC यामध्ये 12 पदसंख्या आलेली आहे. आणि वर्क असिस्टंट ए, हॉस्पिटल वर्क असिस्टंट ए, म्हणजे यामध्ये 20 वॅकन्सीज आलेल्या आहेत. टोटल वॅकन्सीज आहे 273. तर यामध्ये आपण बघून घेणार आहोत की पद क्रमांक 1 जे आहे, म्हणजे जसं की स्पायडर ट्रेनी या स्पायडर ट्रेनी कॅटेगरी 1 यामध्ये जे पदसंख्या 1 आहे त्यामध्ये 60% गुणांसह मेकॅनिकल मेकॅनिकल केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्टिट्यूशन कॉम्प्युटर सायन्स सिव्हिल आर्किटेक्चर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमात किंवा 60% गुणांसह BSc ते पण केमिस्ट्री हॉर्टिकल्चर याच्यासह आपल्याला पाहिजे, म्हणजे पद क्रमांक 1 साठी, म्हणजे कॅटेगरी 1 जे स्पायडर ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी. आणि जे 2 नंबरचं पद आहे स्पायडर ट्रेनिंग म्हणजे कॅटेगरी 2चं, जे 196, म्हणजे खूप जास्त वॅकन्सीज आहेत 196 म्हटलं तर त्याकरता पद क्रमांक 2, म्हणजे 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण व आय टी आयमधले ट्रेड दिले त्यांनी. फिटर, टर्नर, वेल्डर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट, AC अँड रेफ्रिजरेटर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, कार्पेंटर, मशिनरी, लॅब टेक्निशियन, केमिकल अँड ऑपरेटर, केमिकल प्लॉट ऑपरेटर, किंवा 60% गुणांसह HSC म्हणजे 12वी, ते पण भौतिकशास्त्र म्हणजे सायन्समधून पाहिजे आपल्याला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे असे आपल्याला या पदांचे दिलेले आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे उच्च विभाग लिपिक म्हणजे UDC, येथे 12 वॅकन्सी झालेल्या आहेत. तर आपण 12 वॅकन्सी झालेल्या आहेत तर याकरिता त्यांनी 50% गुणांसह पदवीधर म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. त्याचप्रमाणे जर 3 नंबरचे बघितले आपण आपलं सॉरी 4 नंबर बघितले तर वर्क असिस्टंट म्हणजे हॉस्पिटल वर्क असिस्टंट ए, ह्याची जागा जे आहे HS करता तुम्हाला पद क्रमांक 4 साठी, म्हणजे 10वी उत्तीर्ण मागितलेलं आहे फक्त. ओके, तर अशा प्रकारचं ही जी रिक्वायरमेंट आलेली आहे. आणि यामध्ये वयाची अट दिलेली आहे तुम्हाला 10 जानेवारी 2020, म्हणजे आता सध्या डिसेंबरच चालू आहे, जानेवारी महिन्यामधली तुम्हाला 10 जानेवारी 2020 रोजी तुमचं वय 18 ते 24 कंप्लीट आलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे सर्वांसाठी 18 ते 1 मिनटं 1 पदक्रमांक 1 साठी 18 ते 24 म्हणजे 10 जानेवारीपर्यंत, आणि पदक्रमांक 2 साठी 18 ते 22, पदक्रमांक 3 साठी 18 ते 27, आणि पदक्रमांक 4 साठी 18 ते 27 वर्ष. आणि यामध्ये जे SC ST ला 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट हे मिळणारच आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण जे आहे, हे नोकरीचे ठिकाण आहे राजस्थान आणि तामिळनाडू. आणि फीचा जर विचार केला आपण तर SC ST PWD आणि एक्झाम महिलांना फी नाही आहे. पण पदक्रमांक 1 साठी जनरल आणि OBC साठी 150 रुपये फीस दिलेली आहे यांनी, म्हणजे 150 रुपये. आणि पदक्रमांक 2 साठी जनरल आणि OBC साठी 100 रुपये फीस दिलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करायची जी शेवटची तारीख दिली आहे ती 10 जानेवारी 2020 दिलेली आहे, म्हणजे ज्या तारखेला आपलं वय कम्प्लीट द्यायचं आहे त्यांना, त्या तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आणि तुम्हाला जर जाहिरात बघायची, तर मी जाहिरातची लिंक तुम्हाला खाली देऊन देणार आणि ऑनलाईन अर्ज करायची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देऊन देणार. चला, आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असणार तर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा ही आपली न्यूज पोहोचवा आणि त्यांनासुद्धा या भरतीबद्दल कळवा. धन्यवाद.